नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पी कुलकर्णी क्लासेसच्या पी एज्युकुल या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मी मधुसूदन पत्की आणि आपण पर्यटनाच्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत. पर्यटन हा महत्त्वाचा व्यवसाय आहे आणि सेवा क्षेत्रामधलं अतिशय महत्त्वाचं क्षेत्र आहे. पर्यटन महाराष्ट्रात वेगवेगळ्या राज्यातून, देशातून एवढंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर परदेशातून आपल्याकडे पर्यटक येत असतात. पर्यटकांना खेचून घ्यावं अशा अनेक गोष्टी महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत आणि म्हणून पर्यटनाचा विकास व्हायला पाहिजे. म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने पर्यटन धोरण 2016 अंमलबजावणी केली आणि ते अंमलात पण आणलं. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ही एक नोडल संस्था आहे आणि त्याची स्थापना केली, ज्यामुळे पर्यटन विभागाशी संबंधित असणाऱ्या धोरणांची अंमलबजावणी करता यावी. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ हे विविध कार्यक्रम आयोजित करत असतं जेणेकरून पर्यटन वाढेल. वेगवेगळ्या भागातले, देशातले, परदेशातले जे पर्यटक आहेत ते तिथे येतील आणि त्यामुळे अर्थकारणाला गती मिळेल, चालना मिळेल आणि त्यासाठी पर्यटन अतिशय महत्त्वाचं आहे. पर्यटन हा अतिशय झपाट्याने गेल्या काही वर्षामध्ये विकसित पावलेला व्यवसाय पण म्हणता येईल आपल्याला. आदरातिथ्य करण्याच्या किंवा आदरातिथ्य ही जी सेवा मानली जाते, या सेवेमध्ये, या सर्व्हिसमध्ये पण त्यामुळे वाढ झालेली आहे. उपहारगृह असतील, गाईड्स असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रान्सपोर्टेशन असतील, राहण्याची वेगळ्या अर्थाने व्यवस्था असेल, सहलींचं आयोजन असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याकडे पर्यटनासाठी हे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामध्ये येणाऱ्या या सेवा आहेत, या सेवांनासुद्धा खूप वेगळ्या, म्हणजे पुस्तकांचं गाव हे जर काही तुम्ही ऐकलं असेल, भिलारमध्ये आयोजित केलं किंवा तयार केलं गेलेलं आहे आणि ह्या पुस्तकांच्या गावामध्ये देशातून, राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणावरून लोक येतात, पुस्तकं वाचतात, तिथे बाहेर फिरतात आणि जेणेकरून तिथल्या भागाचा विकासही होतो आणि त्यामुळे, किंवा तिथेच एक स्ट्रॉबेरी महोत्सव होतो की स्ट्रॉबेरी फुकट खायला पण मिळते, माहिती मिळते आणि तिथे तयार होणाऱ्या वस्तूंची विक्री पण होत असते. त्यामुळे अशा पद्धतीने वेगवेगळे उपक्रम, व्यवसाय वृद्धीसाठीचे कार्यक्रम हे आयोजित केले जातात आणि त्यामुळे पर्यटन व्यवसाय हा किंवा पर्यटन सेवा ही वाढत चाललेली आपल्याला पाहायला मिळते. सेवा उद्योगामध्ये ह्याचा समावेश केलेला आहे. पर्यटन हा अतिशय महत्त्वाचा असा व्यवसाय उद्योग झालेला आहे आणि त्यामुळे अर्थकारणाला गती मिळत असते आणि त्या अनुषंगाने शिक्षणापासून ते वेगवेगळ्या उपक्रमांपर्यंत आणि विविध कार्यशाळांपासून ते प्रशिक्षणापर्यंत हे उपाय आणि त्यावरचं वेगवेगळ्या पद्धतीचं नियोजन हे महाराष्ट्र सरकार करत असतं. तेव्हा आपण भेटूया अशाच एका पुढच्या मुद्द्यावर आणि ह्या मनोरंजन हे त्या उद्योगाचं नाव आहे आणि त्यामधूनही काय काय होतं हे आपल्याला कळेल. मात्र त्याकरता पी कुलकर्णी क्लासेसच्या पी एज्युकुल डिजिटल प्लॅटफॉर्मवर पी एज्युकुल या यूट्यूब चॅनलला तुम्ही भेट द्यायची आहे. तिथे हा प्रकरण जे आहे, हा पाठ जो आहे तो सविस्तर सांगितलेला आहे, तो पाहायचा आहे. तुम्हाला शंका असेल तर विचारायचे आहेत, मात्र त्याकरता पी एज्युकुल या यूट्यूब चॅनलला तुम्ही भेट द्यायची आहे. लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, शेअर पण करायचं आहे, मित्रांना सांगायचं आहे आणि नक्कीच आमच्याशी संवाद साधायचा आहे. तेव्हा थांबतो मी, पुढे मनोरंजन या एका टॉपिककडे आपण येऊया. धन्यवाद.